19 वर्षांखालील विश्वचषकाचा आज अंतिम सामना होणार असून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. भारताचा कर्णधार उदय सहारांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाला नमवून 6व्यांदा विजेतेपद मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियन संघानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नमवत जेतेपद मिळवलं होतं. त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी उदय सहारांच्या संघाकडे असेल तर उपांत्य फेरीच्या सामन्यात मराठमोळ्या बीडच्या सचिन धसच्या खेळीनं भारतानं दक्षिण आफ्रिकेला 2 विकेट्सनं पराभूत केलं होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.